संबंधित स्वार्थ क्रियापद पाहिलं, त्यानंतर आपण आता विद्यार्थ क्रियापद पाहणार आहोत. विद्यार्थ क्रियापद म्हणजे काय पहा, तर ज्या क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थ क्रियापद असे म्हणतात. पहा, कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्यास काय म्हणतात, विद्यार्थ क्रियापद असे म्हणतात. म्हणजे वाक्याच्या क्रियापदाच्या रूपावर कर्तव्य असल्याचा बोध होत आहे, शक्यता असल्याचा बोध होत आहे, कि योग्यता असल्याचा बोध होत आहे, कि इच्छा असल्याचा बोध होत आहे, हे जर बोध होत असतील क्रियापदाच्या रूपावरून वाक्यामध्ये, तर ते वाक्य विद्यार्थ क्रियापदाचे अर्थाचे असते, हे लक्षात घ्यायचं. मग या ठिकाणी काही उदाहरणं आहेत की विद्यार्थ क्रियापद ओळखायचं कसं, तर हे जे शब्द असतात या शब्दांचे भाव ज्या वाक्यांमध्ये असतात त्याला विद्यार्थ क्रियापद असे म्हणतात. मग त्यामध्ये आपण पहिलं वाक्य घेऊया, मुलांनो शिस्त पाळावी. पहिलं वाक्य आहे मुलांनो शिस्त पाळावी, म्हणजे ते कर्तव्य आहे मुलांचं की शिस्त पाळणे. मुलांनो शिस्त पाळावी म्हणजे हे काय आहे मुलांचं, तर हे मुलांचं कर्तव्य आहे की मुलांनी शिस्त पाळली पाहिजे, कर्तव्य आहे मुलांचं, बरोबर. म्हणून हे वाक्य कसं येतं, तर विद्यार्थ क्रियापदामध्ये येतं. जर की आज्ञार्थ क्रियापद आपण पाहिलं, आज्ञा विनंती उपदेश अनुमोदन, हे ज्या शब्दांचे भाव ज्या वाक्याला येतात त्याला आज्ञार्थ म्हणतात. मग विद्यार्थ म्हणजेच कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा, हे जे भाव ज्या वाक्यामध्ये येतात त्याला विद्यार्थ असे म्हणतात. आणि पहिलं वाक्य तेच आहे मुलांनो शिस्त पाळावी, या ठिकाणी कर्तव्य आहे मुलांचं शिस्त पाळावी, बरोबर, म्हणून ते विद्यार्थ क्रियापदाच्या अर्थामध्ये येतं. दुसरं वाक्य आहे आता युद्ध थांबावे. आता युद्ध थांबावे ही काय आहे, इच्छा आहे. थांबावे ही काय आहे, इच्छा आहे. आता युद्ध थांबावे अशी इच्छा आहे की आता युद्ध थांबले पाहिजे अशी इच्छा आहे, त्यावेळेस ते विद्यार्थ क्रियापदामध्ये येतं वाक्य. त्यानंतर तिसरं वाक्य आहे पहा, असे काव्य, असे काव्य कुसुमाग्रजांनीच लिहावे. असे काव्य कुसुमाग्रजांनीच लिहावे असं वाक्य आहे. मग ते वाक्यामध्ये आपल्याला कर्तव्य दिसते का, तर नाही. त्या वाक्यामध्ये आपल्याला शक्यता दिसते का, तर नाही. मग त्या वाक्यामध्ये आपल्याला इच्छा दिसते का, तर नाही. तर त्या वाक्यामध्ये आपल्याला योग्यता दिसते. काय दिसते, योग्यता दिसते. योग्यता म्हणजेच कुसुमाग्रजांनी हे काव्य लिहावे, असे काव्य कुसुमाग्रजांनीच लिहावे, यामध्ये त्यांची योग्यता दिसते आपल्याला, बरोबर की नाही. दुसरी कोणीही लिहू नाही, हे काव्य त्यांनीच लिहावं अशी योग्यता दिसते. म्हणून ते वाक्य विद्यार्थ क्रियापदाच्या अर्थामध्ये येतं. आता आपण पाहूया पुढील वाक्य. पुढील वाक्य पहा, कृपया कृपया रांगेत उभे राहावे. कृपया रांगेत उभे राहावे अशा पद्धतीने हे वाक्य आहे, बरोबर. मग हे वाक्य काय आहे पहा, हे वाक्य सुद्धा विद्यार्थ क्रियापदामध्येच येतं, बरोबर. हे वाक्य कसे येतं, तर विद्यार्थ क्रियापदामध्ये हे वाक्य येतं. त्यानंतर पहा, असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला यामध्ये पहा कर्तव्य शक्यता, म्हणजे शक्यता दाखवलेली आहे. शक्यता आहे का यामध्ये की सुंदरता चॉकलेटचा बंगला असावा अशी शक्यता आहे. असावा सुंदर इच्छा सुद्धा आहे अशी. मग यामध्ये इच्छा सुद्धा दिसून येते. त्यानंतर तो कदाचित बागेत असावा. तो कदाचित बागेत असावा शक्यता आहे अशी. तो कदाचित बागेत असेल अशी शक्यता आहे. म्हणून हे शक्यता आहे यामध्ये, म्हणून ते विद्यार्थ क्रियापदाच्या अर्थाचं वाक्य आहे. नंतर पहा, अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे. योग्यता अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे योग्यता दिसते आपल्याला या ठिकाणी. म्हणून हे सर्व जी सर्व वाक्य आहेत हे विद्यार्थ क्रियापदामध्ये कशा रीतीने येतात ते आता आपण पाहिलं की मुलांना शिस्त पाळावी कर्तव्य आहे, धैर्य अंगी धैर्य असणाऱ्यांनीच हे करावे योग्यता आहे, हे काव्य कुसुमाग्रजांनीच लिहावे योग्यता आहे, युद्ध थांबावे आता इच्छा आहे, अशा प्रकारची इच्छा कर्तव्य शक्यता योग्यता अशा इच्छा जी वाक्य आहेत अशा जे भाव येतात ज्या वाक्यामध्ये त्यांना काय म्हणतात, विद्यार्थ क्रियापदाचे वाक्य असे त्यांना आपण म्हणतो. मग हे शब्द या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, कर्तव्य शक्यता योग्यता आणि इच्छा हे शब्द तुमच्या लक्षात राहिले म्हणजे ये शब्दांचा
भाव आपल्याला वाक्यात शोधायचा आहे हे तुमच्या लक्षात राहील। म्हणून आता आपण पाहिलं विद्यर्थ क्रियापदाचा अर्थ, हे आपण पाहिलं। आता आपण पाहणार आहोत क्रियापदाच्या अर्थामध्ये पुढचा प्रकार, तो आहे संकेतार्थ क्रियापद, म्हणजेच संकेतार्थी क्रियापद। मग संकेतार्थी क्रियापद म्हणजे काय आहे हे आपण पाहूया अगोदर। तर जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते, म्हणजे काहीतरी अमुक म्हणजे काहीतरी असेल, ए बी सी डी अबकड काय असेल ते असेल, म्हणजे अमुक केले असते तर अमुक झाले असते असे अशा संकेताच्या अर्थाचा बोध होतो, त्यावेळेस त्याला संकेतार्थ असे म्हणतात। म्हणजे पहा काही माणसं म्हणतात अरे मी हे केलं असतं तर हे झालं असतं, मी तसं केलं असतं तर तसं झालं असतं, म्हणून मी ते करायला पाहिजे होतं तर चांगलं झालं असतं असं म्हणतात। म्हणजे ते काय करतात, संकेत दर्शवितात। काय दर्शवितात, संकेत सांगतात, म्हणून ते काय तर संकेतार्थी क्रियापद असे म्हणतात। अजून एकदा नीट पहा, तर वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते, वाक्यातील क्रियापदावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशा संकेताच्या अर्थाचा बोध होतो, अशा संकेताच्या अर्थाचा ज्यावेळेस बोध होतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, संकेतार्थी क्रियापद असे म्हणायचं। ठीक आहे, मग आता अमुक केले असते अमुक झाले असते म्हणजे मी तुम्हाला उदाहरण सांगितले, काही माणसे मी हे केले असते तर हे झाले असते, मी असं केलं असतं मी तसं झालं असतं, तुम्ही पण म्हणता मी अजून अभ्यास केला असता तर अजून माझा पहिला नंबर आला असता, म्हणजे मला अजून अभ्यास करायला पाहिजे होता। म्हणजे संकेत सांगता तुम्ही की मी करायला पाहिजे होता तर मी झालो असतो, बरोबर की नाही, म्हणजे त्याला म्हणायचं संकेतार्थी क्रियापदाचे अर्थ। मग त्याची उदाहरणं पाहूया आपण आता, तर उदाहरणं पहा, प्रयत्न केले असते तर यश मिळेल, प्रयत्न केले तर यश मिळेल असा वाक्य आहे। मग यामध्ये पहा संकेत दर्शविलेला आहे, प्रयत्न केले तरच यश मिळेल, तुम्ही प्रयत्न नाहीच केले तर यश मिळणार नाही, म्हणून यामध्ये काय दाखवलेलं आहे, संकेत दाखवलेला, केलं तर मिळेल नाही केलं तर नाही मिळणार। आता पण तुम्ही जर केलं अभ्यास तर तुमचा मेरिटमध्ये नंबर बसेल, नाही केला तर नाही बसणार अभ्यास, अशा पद्धतीने हे वाक्य आहे प्रयत्न केले तर यश मिळेल, म्हणजे संकेत दर्शविलेला आहे। नंतर पहा जमले, दुसरं वाक्य आहे जमले तर मी येईल, संकेत दाखवतो जमलं, मला जर जमलं तर मी येईल, मला वेळ मिळाला तर मी येईल, माझ्या कामातून मला सुटका झाली कामातून तर मी येईल, कामातून वेळ मिळाला तर मी येईल, अशा पद्धतीने हा शब्द आहे जमेल जमले तर मी येईल, संकेत दाखवलेला आहे। त्यानंतर पहा तुम्ही पायी गेला असता तरी चालले असते, तुम्ही पायी गेला असता तरी चालले असते, म्हणजे त्यांनी असा संकेत दिला आहे की तुम्ही चालत गेला असता किंवा पायी गेला असता तरी चाललं असतं, असं काही नाही की तुम्ही गाडीतूनच जावं म्हणून, असं काही नाही, तुम्ही पायी गेला असता तरी चाललं असतं असा संकेत या ठिकाणी या वाक्यामध्ये दाखवलेला आहे। आता शेवटचं वाक्य पहा, काही झाले तरी मी बोलणारच, संकेत काय दिला त्यांनी, अगोदर संकेत दिला। संकेत कसा असतो तर एखादी घटना घडण्याच्या अगोदर जे असतो किंवा घडल्यानंतर संकेत देणे, त्याच्यावरती संकेतार्थ वाक्य बनवणे। मग या ठिकाणी काय सांगितलं, काही झाले तर मी तरी मी बोलणारच, म्हणजे काही हो पुढे घटना काही हो तरी मी बोलणारच आहे, म्हणजे या ठिकाणी त्यांनी संकेत दिलेला आहे की मी बोलणार काही जरी झालं तरी, असा त्यांनी संकेत दिलेला आहे। म्हणजेच याला म्हणतात संकेतार्थ क्रियापद असं म्हणतात त्याला, म्हणजेच संकेत दाखवलेला असतो त्या वाक्यामध्ये, निश्चित नसतं संकेत असतो, ते वाक्य निश्चित नसतं असं काही क्रिया, म्हणून ते संकेतार्थी क्रियापद। म्हणजे आता आपण काय पाहिलं, तर विद्यर्थ क्रियापद पाहिलं, ज्या क्रियापदावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होत असेल तर ते विद्यर्थ क्रियापद, त्यानंतर अमुक केले असते अमुक झाले असते असा बोध होत असेल तर ते संकेतार्थी क्रियापदाचं वाक्य आहे, बरोबर। आणि त्यामध्ये आपण काही उदाहरणं पाहिली, इकडेही काही उदाहरणं पाहिली, अशा रीतीने आता आपण क्रियापदाच्या अर्थामधले स्वार्थ क्रियापद, अज्ञार्थ क्रियापद, विद्यार्थ क्रियापद आणि संकेतार्थ क्रियापद हे चारही क्रियापदांच्या अर्थाचे प्रकार आता आपण पाहिलेले आहेत। मग या प्रकारांवरती परीक्षेला प्रश्न कशा रीतीने विचारले जाऊ शकतात, प्रश्न कशा रीतीने स्वरूप कसं असू शकतं त्या प्रश्नांचं, ते आता आपण या ठिकाणी पाहूया। म्हणून त्यासाठी काही प्रश्न आता मी घेणार आहे, ते प्रश्न आपण पाहूयात। आता आपण स्वार्थ म्हणजे क्रियापदाचा अर्थ म्हणजे काय पाहिलं, त्यामधले चार प्रकार पाहिले, स्वार्थ विद्यार्थ आज्ञार्थ आणि संकेतार्थ असे
क्रियापदाच्या अर्थाचे चार प्रकार जे आहेत ते आपण पाहिले. आता त्या चार अर्थांवरती, चार प्रकारांवरती क्रियापदाच्या परीक्षेला प्रश्न कशा रीतीने विचारले जाऊ शकतात ते आता आपण पाहणार आहोत. ही प्रश्न कशा रीतीने, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, कसे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जाऊ शकतात, तर पहा. तर पहिला प्रश्न कसा आहे, विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. मग वाक्य दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी, इथपर्यंत वाक्य आहे, ठीक आहे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायला सांगते. मग क्रियापदाचा अर्थाचे चार प्रकार पडतात, स्वार्थ, अज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. ते चार प्रकार जे आहेत ते या ठिकाणी पर्यायांमध्ये दिलेले आहेत, स्वार्थ, दुसरा आहे विद्यार्थ, तिसरा आहे अज्ञार्थ आणि चौथा आहे संकेतार्थ. मग ह्या चार प्रकारांपैकी हे वाक्य कोणत्या प्रकारात येतं, बरोबर. मग या ठिकाणी स्वार्थ म्हणजे काय, स्वार्थ क्रियापद म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ज्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो, बघा, ज्या क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो त्यास स्वार्थ क्रियापद असे म्हणतात. मग विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी यातून काळाचा बोध होतो का, नाही होत. विद्यार्थी प्रार्थना म्हणतोय का, नाही. क्रियापदाने विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणाली आहे का, नाही. विद्यार्थी प्रार्थना म्हणणार आहे का, नाही. म्हणजे इथे काहीच बोध होत नाही काळाचा, म्हणून स्वार्थ क्रियापद जे आहे ते या ठिकाणी होत नाही. दुसरं आहे विद्यार्थ क्रियापद. मग विद्यार्थ्याने प्रार्थना म्हणावी यामध्ये विद्यार्थ क्रियापद येतं की नाही, याचा अर्थ येतो की नाही. मग विद्यार्थ क्रियापद म्हणजे काय, तर क्रियापदाच्या रूपावरून योग्यता, इच्छा, शक्यता, योग्यता, इच्छा, शक्यता असे जे गुण असतात, हे जे भाव आहेत, इच्छा, योग्यता, शक्यता, हे काही भाव जे आहेत, ते भाव जर वाक्यातून आपल्याला दिसत असतील तर ते वाक्य विद्यार्थ क्रियापदाचं असतं. मग या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी अशी इच्छा आहे, अशी काय आहे, इच्छा आहे, म्हणून हे वाक्य विद्यार्थ क्रियापदाचं आहे या ठिकाणी आपल्याला दिसून येते. म्हणजे अशी इच्छा आहे की विद्यार्थ्यांनी क्रिया प्रार्थना ही म्हणावी अशी इच्छा असते, बरोबर की नाही. मग म्हणून हे वाक्य विद्यार्थ क्रियापदाचं आहे. ज्या वेळेस योग्यता, इच्छा, विनंती, हे योग्यता, इच्छा हे जे भाव असतात, हे भाव ज्या वेळेस त्या वाक्यामधून दिसून येतात आपल्याला, त्यावेळेस ते वाक्य त्या क्रियापदाच्या अर्थाचं असतं. नंतर पहा अज्ञार्थ क्रियापद आहे. अज्ञार्थ क्रियापदाचा जो अर्थ आहे, अज्ञार्थ म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये इच्छा, उपदेश, अनुपदेशन, उपदेश दिलेले असतील, आज्ञा दिलेली असेल, आशीर्वाद दिलेला असेल, प्रार्थना असेल, ज्यावेळेस असे भाव असतात त्यावेळेस ते वाक्य आज्ञार्थ असतं. मग या ठिकाणी आज्ञा दिली का, नाही. आशीर्वाद दिलाय का, नाही. उपदेश केलाय का, नाही. म्हणजेच हे वाक्य अज्ञार्थ क्रियापदा सुद्धा नाही. आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे तरीही आपण बाकीचे पर्याय का बघतो, कारण की सर्व पर्याय बघणं हे अत्यंत आवश्यक असतं, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आहे संकेतार्थ. संकेतार्थ क्रियापद जो आहे तो संकेतार्थ क्रियापदाचा अर्थ म्हणजे अमुक केले असे, तमुक झाले असते, किंवा जर तर अशा प्रकारचे जे शब्द असतात, जर मी हे केलं असत तर ते झालं असतं, हे संकेतार्थ मध्ये येतं, परंतु वाक्यामध्ये तसं काहीच दिसत नाही, म्हणून संकेतार्थ देखील चुकीचा आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थ क्रियापद. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा, ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्यास डॅश डॅश म्हणतात. मग केवळ काळाचा बोध होणारे वाक्य कोणते आहे क्रियापदाच्या रूपावरून, तर पहा पर्याय दिलेले संकेतार्थ, स्वार्थ, आज्ञार्थ आणि विद्यार्थ असे चार पर्याय दिलेले आहेत. मग संकेतार्थ म्हणजे काय, तर जर अमुक केले असते, तमुक झाले असते, जर तर त्यामध्ये काळाचा बोध होत नाही, मग पहिलं देखील चुकीचं आहे. ज्या वाक्यातील क्रियापदावरून काळाचा बोध होतो त्यास डॅश म्हणतात. तर स्वार्थ आहे का, तर हो. ज्या वाक्यातील क्रियापदावरून केवळ काळाचा बोध होतो त्यास स्वार्थ क्रियापद असे म्हणतात. म्हणून दुसरं जे पर्याय आहे स्वार्थ, हा अगदी योग्य पर्याय आहे या ठिकाणी. आणि आज्ञार्थ क्रियापद म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना,
विनंती उपदेश अनुपदेशन हे ज्या हे भावार्थ ज्या वाक्यामधून क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला समजतात त्यास अज्ञार्थ क्रियापद असे म्हणतात. परंतु या ठिकाणी काळाचा बोध होतोय त्यामुळे त्यामध्ये एकही भाव यामधला दिसून येत नाही त्यामुळे ते अज्ञार्थ क्रियापद नाही. पुढे आहे विद्यार्थ क्रियापद. विद्यार्थ क्रियापद मी तुम्हाला सांगितलं की इच्छा असेल योग्यता असेल शक्यता असेल तर हे क्रियापद आपण यूज करतो वापरतो. परंतु या वाक्यामध्ये काळाचा बोध होतोय असं सांगितलेलं आहे त्यामुळे चौथा पर्याय देखील या ठिकाणी येणार नाही. म्हणून या ठिकाणी फक्त पर्याय क्रमांक 2 स्वार्थ क्रियापद म्हणजे ज्या वाक्यातील क्रियापदून केवळ काळाचा बोध होतो त्यास स्वार्थ क्रियापद असे म्हणतात. अगदी योग्य उत्तर आहे या ठिकाणी. आता आपण या पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. देव तुमचे भले करो. देव तुमचे भले करो असं वाक्य आहे. या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता ह्या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखायचा आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. स्वार्थ संकेतार्थ आज्ञार्थ आणि विद्यार्थ. मग स्वार्थ जो दिलेला आहे पहिला पर्याय तो केवळ काळाचा बोध करतो आपल्याला प्रश्नावरून आपण पाहिलं. मग देव तुमचे भले करू या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ स्वार्थ क्रियापद नसणार आहे कारण की या ठिकाणी काळाचा बोध होत नाही. मग या ठिकाणी संकेतार्थ तरी होतोय का की देव तुमचे भले करू जर देवाने तुमचे भले केले तरच तुमचे चांगले होणार असं सांगितलं आहे का असा संकेत दिलेला आहे का किंवा जर तुम्ही पूजा केली तरच तुमचे भले होणार जर तुम्ही देवाला हे केलं तरच तुमचं देव चांगलं करणार असा संकेत कुठेही दिलेला नाही त्यामुळे संकेतार्थ देखील नाहीये. पुढचा आहे आज्ञार्थ. मग पहा आज्ञार्थ देव तुमचे भले करू या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. देव तुमचे भले करू आणि प्रार्थना विनंती उपदेश आज्ञा आशीर्वाद असे भावार्थ आज्ञार्थ क्रियापदाच्या अर्थामध्ये येतात. म्हणून हे वाक्य आज्ञार्थ अर्थाचे अज्ञात क्रियापदातील अर्थाचे आहे असे या ठिकाणी दिसून येत. आता पुढे पहा विद्यार्थ क्रियापद आहे. विद्यार्थ क्रियापदेमध्ये सुद्धा हे वाक्य येत नाही. अशी इच्छा नाहीये योग्यता नाहीये किंवा इच्छा योग्यता शक्यता सुद्धा या वाक्यामध्ये असे भाव जे आहेत ते दिसून येत नाहीत. या वाक्यामध्ये प्रार्थना केल्याचा भाव दिसून येतो आणि प्रार्थना म्हणजेच ते कशात असतो भाव तर तो अज्ञार्थामध्ये असतो. म्हणून विद्यार्थ देखील यामध्ये नाहीये. म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अज्ञार्थ क्रियापदाचा अर्थ हा आहे. आता आपण पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न पहा. सर्वांनी देशावर प्रेम करावे. सर्वांनी देशावर प्रेम करावे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा. आता सर्वांनी देशावर प्रेम करावे असं सांगितलेलं आहे आणि या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ विचारलेला आहे. मग या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत संकेतार्थ आज्ञार्थ विद्यार्थ आणि स्वार्थ असे 4 पर्याय दिलेले आहेत. मग संकेतार्थ वाक्य आहे का. देशाने तुम्हाला काहीतरी दिलं तरच आम्ही देशावर प्रेम करणार असा संकेत दिला आहे का जर तरच्या रूपात तर नाही दिला असा संकेत. आणि म्हणून पहिला जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. दुसरा आहे आज्ञार्थ. मग या ठिकाणी तुम्हाला आज्ञा दिसते का नाही आशीर्वाद नाही विनंती उपदेश अनुपदेशन असं काहीच दिसत नाही या वाक्यामध्ये. म्हणून आज्ञार्थ देखील हे वाक्य नाहीये. त्यानंतर बघा विद्यार्थ. बघा सर्वांनी देशावर प्रेम करावे योग्यता नाहीये शक्यता नाहीये. मग योग्यता इच्छा इच्छा आहे का अशी नाही. मग काय आहे तर हे काय असू शकतं कर्तव्य आहे प्रत्येकाचं किंवा इच्छा असते है की नाही. कर्तव्य आहे सगळ्यांनी देशावर प्रेम करायला पाहिजे ना. आपण भारत देशाची नागरिक आहोत हे प्रत्येकाची इच्छा असते की आपण देशावर प्रेम करावं आपले कर्तव्य आहे ते काय आहे कर्तव्य. म्हणून हे विद्यार्थ क्रियापद आहे. हा अर्थ कोणता येतो क्रियापदाचा तर विद्यार्थ क्रियापदाचा अर्थ येतो हा. आणि स्वार्थ मध्ये या ठिकाणी काळाचा बोध होत नाही त्यामुळे स्वार्थ क्रियापदाचे देखील ते वाक्य येत नाही. म्हणजे अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत. संकेतार्थी वाक्ये कोणत्या अव्ययावरून ओळखावीत असा प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहेत. त्यांच्या पर्यायामध्ये अव्यय दिलेले आहेत. आपण प्रत्येक प्रकारामध्ये भावार्थ पाहिलेले आहेत. इच्छा आज्ञा योग्यता हे काय हे भावार्थ आहेत परंतु हे अव्यय आहेत. अव्यय वेगळे असतात. मग आणि व वा अन किंवा परंतु जर तर अशा प्रकारचे अव्यय आहेत.
आणि व हे संकेतार्थी अव्यय नाहीत, कारण की मी आणि तो उद्या गावाला जाणार आहोत, मग संकेत होतोय का याच्यामध्ये? नाही होत, बरोबर की नाही? मी एक्झाम्पल दिलं तुम्हाला, उदाहरण दिलं, त्याच्यावरून आपल्याला समजते की संकेत होतो की नाही. वा अन, मग या ठिकाणी वा आणि अन, मी अनतो खेळतोय, मग होतोय का या ठिकाणी अर्थ, संकेत अर्थाचा संकेत दिल्यासारखा होतोय का? तर नाही होत. पुढे पहा, किंवा परंतु, मग तुम्ही चहा किंवा कॉफी घ्या, तुम्ही चहा किंवा कॉफी घ्या, परंतु तुम्ही काहीतरी घ्या, मग या ठिकाणी संकेत काय आहे का? नाही, हे देखील नाही. पुढे आहे जर, तर जर तुम्ही मला हे दिलं तरच मी तुम्हाला हे देईल, जर त्याने ते केलं तरच मी त्याला ते करेल, या म्हणजे या ठिकाणी जर तर मध्ये संकेत दिसून येतो, म्हणून पर्याय क्रमांक चार हे काय आहे, अव्यय आहे, ते संकेतार्थी वाक्याचे जे अव्यय आहे ते पर्याय क्रमांक चार मधून दिसून येतात, म्हणून ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार. अशा रीतीने आपण वेगवेगळ्या पद्धतीचे जे प्रश्न आहे परीक्षेला कशा रीतीने विचारले जाऊ शकतात, अर्थावरती क्रियापदाच्या अर्थावरती जे प्रश्न आहेत ते आता आपण पाहिले आहे, अजूनही काही प्रश्न आहेत ते आता आपण पाहणार आहोत.